नमस्कार, मी अपर्णा। असल स्वादमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पौष्टिक डाळ तांदूळ तिखट आप्पे। तर हे आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। तर आप्प्याचं पीठ कसं तयार करायचं, तर त्याच्यासाठी लागणार आहेत तांदूळ। तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत, निवडून घेतलेले आहेत, आणि अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी आपण चणा डाळ घेऊयात। तर हे सर्व आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, तर आपण धुवून घेऊयात। स्वच्छ आपण धुवून घेत आहोत। छान असे 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे। आता आपण पाणी काढून घेऊयात। आता धुवून घेतलेल्या डाळ तांदूळमध्ये आपण पाणी घालून हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे, किंवा रात्रभर ठेवलात तरी चालेल। मी ते रात्रभर भिजत ठेवणार आहे, तर आपण रात्रभर हे भिजत ठेवूयात। आणि आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। तर आपले हे तांदूळ डाळ तांदूळ आपण रात्रभर भिजत ठेवले होते, तर आता आपण बघूयात। तर छान असे भिजलेले आहेत डाळ तांदूळ। तर हे आपण आता मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे, तर आपण थोडंसं पाणी घालूया, जास्त पाणी घालू नका। तर आपण इथे हा 1 चमचा पाणी घालून घेऊया आणि छान वाटून घेऊयात। तर आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आपल्याला असं छान वाटून घ्यायचं आहे। तर यामध्ये चणा डाळ वगैरे असते, त्याच्यामुळे थोडंसं असं बारीक रव्यासारखंच वाटलं जातं। तर आपल्याला हे मिश्रण असंच वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। असं आपण सर्व डाळ तांदूळ वाटून घ्यायची आहे। छान असं आपण सर्व डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे। तर हे बघा, आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे। जास्त पातळ किंवा खूप घट्ट असं हे मिश्रण नको आहे। आता आपण हे वाटलेलं 1 तासासाठी आपण झाकून ठेवायचं आहे। तर 1 तास आपण झाकून ठेवूयात। 1 तासानंतर या मिश्रणात आपण काही वस्तू घालणार आहोत, तर ते आपण घालून घेऊयात। तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि 1 बारीक चिरून घेतलेला कांदा। तर हे 1 टोमॅटो आणि 1 कांदा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेतला आहे। आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतल्या। आणि गाजर किसून घेतलेला आहे। तर हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे आपण अर्धी वाटी गाजर किसून घातलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। आणि 1 इंच आलं मी बारीक किसून घेतलेलं आहे, ते घालून घेतलं। आणि चवीनुसार मीठ आणि आपण 1 चमचा जिरं घालून घेऊया। आणि फक्त रंगापुरती आपण हळद घालूया, तर 1/2 चमचा मी इथे हळद घालून घेते। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मिक्स करून घेऊयात। तर हे असे आप्पे छान चवीला खूप छान लागतात आणि एक वेगळा नाश्ता तयार होतो। तर हे आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं।
छान असं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता आपण आप्याचं भांडं गॅसवर ठेवून गॅस लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे, अगदी एक दोन थेंब असे घालून घ्यायचे आहेत। तेल नाही घातलं तरी चालेल, पण जर का भांडं आपलं बिडाचं किंवा लोखंडाचं वगैरे असलं तर आपले चिकटू नयेत म्हणून आपण थोडं थोडं तेल घालायचं आहे। इथे मी नॉनस्टिकचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये नाही घातलं तरी आपले छान निघतात। पण आता हे मिश्रण आपण थोडं थोडं छोट्या चमच्याने घालून घेऊयात। सर्व वाट्यांमध्ये मी थोडं थोडं मिश्रण घालून घेते। छान असं आपण सर्व वाट्यांमध्ये थोडं थोडं मिश्रण घालून घेतलेलं आहे। आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी आपण छान शिजून घ्यायचं आहे। तर गॅस हा मध्यम आचेवरती ठेवा आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आप्यांचा रंगसुद्धा थोडा बदललेला आहे। आता आपण हे सर्व आप्पे पलटी करून घेऊयात। तर हे बघा छान असा तांबूस रंग आलेला आहे एका बाजूने। आता दुसऱ्या बाजूने आपण छान भाजून घ्यायचे आहेत। तर सर्व आपण हे आप्पे पलटी करून घेऊयात। छान असे आपण सर्व आप्पे पलटी करून घेतलेले आहेत। पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर हे आपले आप्पे छान तयार झालेले असतील। तर आपण बघूयात, छान असे आप्पे तयार झालेले आहेत। आपण दुसऱ्या बाजूने बघूयात। हे बघा छान असं तांबूस रंग आलेला आहे, आपले आप्पे तयार झालेले आहेत। तर आपण आता काढून घेऊयात। तर असेच आपण सर्व पिठाचे आप्पे बनवून घ्यायचे आहेत। पुन्हा असं थोडं थोडं तेल घालून आणि पुन्हा मिश्रण घालून झाकण ठेवून पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून मग आपले आप्पे तयार होतील। तसंच करायचं आहे आणि सर्व आप्पे असे बनवून घ्यायचे आहेत। आणि हे आप्पे खाण्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत। तर हे आप्पे तुम्ही असेच पण खाऊ शकता, कारण आपण याच्यामध्ये मिरची, हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे ते तिखट छान लागतात। पण थोडीशी आपण गोडसर नारळाची चटणी करायची आहे, त्याच्याबरोबर अजूनच टेस्टी लागतात। तर आपण गोडसर अशी नारळाची चटणी तयार करूयात। सर्व आप्पे आपण बनवून घेतलेले आहेत। तर आता आपण चटणी बनवूया। तर चटणीसाठी आपल्याला लागणाऱ्या आहेत हिरव्या मिरच्या, ह्या कमी तिखटाच्या आहेत म्हणून मी 4-5 घातलेल्या आहेत, नाहीतर 2-3 मिरच्या तुम्ही घालू शकता, आणि 4-5 लसूण पाकळ्या आणि ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता छान हे आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे, थोडं पाणी घालून आपण वाटून घेऊयात। हे बघा आपली चटणी ही तयार आहे। आता आपण या चटणीला फोडणी वगैरे अजिबात द्यायची नाही, ही चटणी अशीच खायची, म्हणजे नारळाची छान अशी चव येते, गोडसर अशी चटणी। आणि हे आप्पे, तर आपण आप्पे आतून आपले कसे शिजलेले आहेत ते सुद्धा बघूयात। हे बघा छान असे आप्पे आतून सुद्धा छान शिजलेले आहेत, बाहेरून असे थोडेसे कुरकुरीत आणि आतून असे व्यवस्थित शिजलेले आप्पे आपले छान तयार होतात। हे आप्पे आणि चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, छान असा नाश्ता तयार होतो, सर्वांना आवडतो। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर ते क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। धन्यवाद।